विश्वामित्र ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी इंद्रदेवताने सुंदर अप्सरा मेनकेला पृथ्वीवर पाठवलं आणि हेच विश्वामित्र ऋषी आणि मेनका यांची कन्या म्हणजे शकुंतला. आणि शकुंतलेवर आधारित तेलुगू चित्रपट आहे शकुंतलम, जो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. शकुंतलम या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. ही पौराणिक कथा जी आहे ती चित्रपट रूपात मांडण्यात आलेली आहे आणि त्याला 3D स्वरूप देऊन मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आलेला आहे. मात्र ही पौराणिक कथा चित्रपट रूपात सादर करण्याचा जो प्रयत्न आहे तो कुठेतरी अपयशी ठरल्याचं जाणवतंय. याची काय कारणं आहेत या रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चित्रपटात ही कथा जी आहे ती जशीच्या तशी बघायला मिळते. महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञान शकुंतलमवर आधारित ही कथा आहे, ज्यात शकुंतलेच्या जन्मापासून ते अगदी दुष्यंत राजा यांच्यासोबतचं तिचं प्रेम आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतात. तर शकुंतलेच्या भूमिकेत अभिनेत्री समांथा ऋतुप्रभू जी आहे ती अतिशय सुंदर दिसते. मात्र कायम अभिनय कौशल्यामुळे लक्ष वेधून घेणारी समांथा जी आहे ती या भूमिकेत कुठेतरी कमी पडल्याचं जाणवतं, किंवा या पात्रामधील भाव योग्य पद्धतीने सादर करण्यात तिला अपयश आलं आणि त्याच्यात असलगताही जाणवते. शिवाय शकुंतलेच्या भूमिकेत कुठेतरी समरस होण्यात समांथाला अपयश आल्याचं दिसतं. दुसरीकडे दुष्यंत राजाच्या भूमिकेत अभिनेता देव मोहनही तितका प्रभाव पाडण्यात कमी पडल्याचं दिसतंय. तर महाऋषींच्या भूमिकेत झळकत आहेत सचिन खेडेकर, ज्यांचं काम छान झालंय. आणि या व्यतिरिक्त मोहन बाबू असेल, प्रकाश राज असेल, मधू, कबीर बेदी यांसारखे कलाकार देखील या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. गुणशेखर यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात कुठेतरी त्यांच्या दिग्दर्शनात त्रुटी जाणवतात आपल्याला. आणि हा जो एकूणच चित्रपटाचा प्रयोग आहे ज्यात पौराणिक कथा मांडण्यात आलेली आहे हा सगळा प्रयोग फसल्याचं दिसतं. तर या चित्रपटातील महत्त्वाची बाजू होती ती म्हणजे VFX आणि ग्राफिक्स. तर या चित्रपटाचे VFX आणि ग्राफिक्स जे आहेत ते अत्यंत कमकुवत वाटतात. चित्रपटाचा बराचसा भाग जो आहे तो क्रोमावर शूट केल्याचं जाणवतं आणि त्यामुळे कुठेतरी VFX मध्ये आधुनिकता हरवलेली दिसते. जर काही लढाईचे सीन्स वगळले तर प्राण्यांचे दृश्य असतील, निसर्ग दृश्य असतील, तर या सगळ्या गोष्टी डोळ्यांना खटकतात. तर या चित्रपटाचं हिंदी रूपांतरही समजण्यासाठी कठीण जात आहे. जर त्याचं सोप्या पद्धतीने सादरीकरण झालं असतं तर ते कुठेतरी पद्धतशीर वाटलं असतं. चित्रपटाची गाणीही फारशी प्रभावी वाटत नाही. शिवाय जे डबिंग आहे कलाकारांचं ते भूमिकांना न्याय देण्यात कुठेतरी कमी पडत आहे. तर गुणशेखर यांचं दिग्दर्शन असेल किंवा शकुंतलेच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री समांथा असेल यामुळे उत्सुकता वाढली होती आणि या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट अपेक्षा भंग करतो आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात देखील अपयशी ठरलाय. असं असलं तरी जर तुम्हाला शकुंतलेची गोष्ट जाणून घ्यायची असेल, ती कथा जाणून घ्यायची असेल, तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. लेट्स अप मराठी शकुंतलम या चित्रपटाला देत आहेत 1.5 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.